काय आजच मरते काय अटक येऊन कोणा स्टॉक हे बॉयलर मधनं काय होत तापवून काढल्या का, का तापले की हा आताच स्फोट होईल असलं पाणी प्यायला आयला त्याच्या काय मला आलोय मरायला जेवायला आलो नि पाणी तिकडे बोंबलो दोन फोडांसाठी हे धन्या सांगणार जत्रेला आणि आम्ही येणार आज तर फोन उचलतो काय गम्मत करतो गेल्या वेळच कोणा स्टॉक धन्या 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 उचल रे वाद्या फोन उचल रेला असं का करते रे ही जेवायला बोलली होती फोनच का उचलत नसेल अरे काय माणूस आहे का जनावर बोंबल नव्वद किलोमीटर आलो आहे पंडितनिकडं हा आणि फोन काय कुठं काय डालगेट टाकून ठेवते काय कुणासाठी खो बोंबलायला का, का, का। फोन उचलत नाही लवकर रे। उचल रे अरे उचल हेलो धनाजी हा नमस्कार हा नमस्कार नमस्कार आवाज नाही हो काय काय नाही काय नाही राहू तिकडे असू दे मी काय म्हणतोय तुझ्या घरात जरा हळद आहे काय हळद हाय हाय ना होय बर कुकू कुकू पण हाय बर गुलाल हाय हाय तो हायच लिंबू आहे का एखादा लिंबू असणार गे यात्रा आहे मग एकच नंबर आणि मग बिड बिडगा एखादा शंभर टक्के बारका असे एखादं गाडग लोटकर लोटक आहे काय करा अगोदर ते मोबाईल कुठे आहे बघते हुडकून काढ अगोदर का हो उपाय हाल हा त्याच्यावर जरा हळद कुकू गुलाल टाक एक पांढर फडक घे बांधचा बर आणि तिकडं पंच नदीत नेऊन फेकून येतो तेवढा मोबाईल सुकाळीचा फोन पुढे घे माझा देव अरे मग फोन उचल माणसाचं जत्राला बोलू तुस माणसासने फोन उचलत नाही हा कुठल्या कायद्यात लिहलय रे मग कशाला बोलू तू जत्राला आम्हाला तू बर असू द्या लई चिडू नका चिडू नका म्हणजे तू उन्हा उन्हा डोसक्याचा कोळसा झालाय आणि लागलाय सांगायला चिडू नको चिडू नको चिडू फोन उचलत जा रे अण्णा आणि जेवायला बोलत जाऊ नको माणसाशी आम्ही काय जनावर नाही तुझं काय बाबा दहा किलो मटन खाऊन जायत नाही आम्ही बर एवढं बोलायला लागलय नाव काय तुमचं अरे अण्णा अजून ओळखल नाहीस माझ्या आवाजावर न तू आवाज आता बलैजनास नाही आमंत्रण सांगितलंय तुम्ही कोण आहे सालय जाणार म्हणजे जा काय टाटाबीरला आहेस काय तुला काय पाच दहा हजार लोकांचा फोन येतात काय दिनकर खाडे बोलतोय रे निपाणीत ना खोड्या दिनकर खाडे एक नंबरवाला दोन नंबरवाला का तीन नंबरवाला एक नंबर वाला दोन नंबर नंबरवालाय काय काय नाही 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 नंबरच सेव्ह केली तशी एक नंबर दिन दो दिन दिन दिनकर दोन नंबर दिनकर तीन नंबर दिनकर प्रमाण ते टाकलंय नाव अरे मी दिनकर खाडे बोलतोय निपाणीतला कोरड्या केसाचा हाय 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 हय तुम्ही बोलताय आला आला आलं ध्यानात आलं बोला आता कुठं सा तुम्ही निघलाय का निपाणीतन निपाणीतन आरू बोंबलत हातकण्याला हातकन्या खंड कोरीच्या माळ असं आलोय आता तीन विहिरी दिसायला लागल्यात पुढे इथं जवळ आलाय साय जवळ आलाय तुम्ही सांगतोय तसं यायचं काय पत्ता जरा सांगतो व्यवस्थित पुढं जरा का नाही एक अर्धा किलोमीटर यायचं पुढं आला तिथे बार लागतोय बार कशाला काय घाला बार कशाला काय सांगायला बार कर माझा न आता पत्ता तसाच आहे बार पशाला अजिबात पहिला थांबाय नाही तिथं था। तिथं झक मारायला थांबते तू उन्हा था। उन्हा झाला कोळसा डोसक्याचा ना आता बारला थांबते था। तर एखादी बियर घेऊ वाटते त्या तुम्हाला अजिबात थांबू नका था। परवा माझं त्या बारवाल्याचं भांडण झाले तू कोणा पैसे देतोस का जाईल तिकडे बोंबल तू दरीच करून ते असू द्या तिथनं पुढं जर्रा आला का नाही बारच्या पुढं बार का एक चौक लागतोय चौक लागतोय तिथं उन्हाचा तडाका लय जोरात आहे सावली सोसायटी आहे तिथं सावली आहे म्हणून तिथं आरामात बच्चीला निवान अजिबात बसून तिथन सरळ पुढे यायचं सरळ पुढं आला कि तुळजाभवानी अपार्टमेंट लागते उजव्या ला, साइडला आणि डाव्या साईडला फॅक्टरीला रोड जातोय मग त्या दोन्ही पण रोड कडे कुठं जायचं नाही तिथन जरा थेट असं नाकाकडे बघायचं थेट रस्ताय सरळ एक अर्धा किलोमीटर पुढे यायचं पुढं आला रे आला तिथे एक तावड्यांची बिकरी लागते तुझ्या तावड्यांची आहे हा माझी नव हां बिकरी लागली जर्रा पुढे आत रस्ता लागतोय आत रस्ता लागला रे लागला तिथं कोपऱ्याला एक पांढरं टुमदार घर आहे तुझंच काय रे नाही नाही ते माझ्या जवळच्या मित्राचं घर आहे ते बर तिथन जर्रा पुढं आलं का डायरेक्ट हायवे लागतोय का अर्धा किलोमीटर आले का पुढे अरे काय डोस किंवा पडलास काय म्हणजे परत आणि हायवे लावून मला काय निपणे हलवा लागलाय काय घराकडे नाही 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 ते शॉर्टकट रस्ता नाही ना मी एवढं खायत नाही रे तुझं मटण मारदा दोन फोडासाठी आलोय जरा एक वाटीवर रस्ता जरा सुख खाईन जाईन घरला लयजे जेवत नाही उघड गंडवू नको पत्ता सांग पत्ताच सांगायलोय दिनकरराव चिडू नका मागल्या टायमाला जसे त्रास झालाय तुम्हाला खरंच दिलगिरी व्यक्त करतो काय जोसक्याला वाणावा केलाच मारदा एवढा लांब बोल बोंबलेतून बोंबत गेलो परत मागे ह्याळ कसं न सांग मारदा खरंच दिलगिरी व्यक्त करतोय आता मी मुश्टोलो लय नाटकी करून लय नाटक पाड्यातच मला माहितीये झाडावरचा आहेस तू पत्ता सांग थोडा सांग तुम्हाला सांगतो दिनकर राव मागल्या टाईमाला एकच तुंबे आणल्याला माहिती आहे का नाही तुम्हाला ह्या टाईमाला चार आणलेत काय चार आणले एवढी केत नाही रे मी असून दोन तीन दिवस आलाही नाही बघायचं माय कुतीकडं लोटला गेली नाही 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 मी मी वहिनीला सांगतो काय असाय ते मागल्या टायमाला माझ्या मित्राला त्रास झालाय ह्या टायमाला हा त्रास होता का हे खोड्याला पाक पालखी माझी चार कशाला आणले तर आपण दोघच त्याचं टेन्शन नाही चिकन एक चार किलो आणले सुक्क केलंय धन्या असू दे असू दे मागल्या टायमाला अर्धा किलो तू शिल्लक ठेवले म्हणजे अर्धा किलो तू खातोय मला माहितीये तुझा कोटा मोठा आहे म्हणून आणलंय जे घरी घरी येत खाऊ आपण आता आलायस का नाही तिथं बरोबर आलास कि जर्रा पुढं आला यायच एक छोटस माळ लागतय माळ माळ लागल एक चिच झाड आहे तिथन त्याला एक येडा मारायचा सरळ वगळीत येते वगळीत आला रे आला जर्रास पाणी आहे फक्त गाडी लावायची जर्रास पाणी थोडीच पॅन्टवर घ्यायची आणि एक पन्नास पावलं चाल जर्रा पुढे यायचं ना चिकत ना थोडा चिकुलाय लय नाही थोडा म्हणजे सुकाळीचा कमरे एवढा नाही 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 दिनकरराव तुम्हाला माझा मारण्याचा विचार नाही तुम्हाला पोटाला खायला घालायचा आहे मला तुम्ही तिथनं आला रे आला चार बादल्या तिथं ओढ्या बाजूला तुम्ही येणार आहे का नाही तर चार बादल्या भरून ठेवल्या गरम पाणी गार पाणी लिंबाचं पाणी सगळं पाणी आहे आणि साबण एकशे एक आपल्याकडे आहेत सुगंधित तुम्ही तिथनं बाहेर आला चिकलातनं राड होऊन येणार का नाही माझा जीवाभावाचा मैत्री येणार एवढ्या दिवसानं चर चरीत आंघोळ घालणार तुम्हाला सुट्टी देणार नाही मी हा तुम्ही फक्त ते वडा पार करून आहे फक्त जरा माणसान काढल्या वाक्य मर्दा कुठं राहिले जाऊन चंद्रा मंगळा मारदा हा बोंबडत गेल्यावर पण तसंच केलंस ह्या पण तसंच करायला लागलायस हा इथनं कुठं बार जवळ ये बार जवळ परत वीट भट्टी जवळ ये बेकरी जवळ ये डावीकडं वळ उजवीकडे वळ तिरकीकडे वळ वर वळ खाली वळ अर काय गम्मत करायला लागलाय शिवाय मारदा जत्रा बोलवण गंमत नाही दिनकर राव चिडू नका मागे टायमाला चिडून तुम्ही महागारी गेलाय ह्या टायमाला मी तुम्हाला जाऊन देणार नाही महागारी तुला वाढायचं की नाही सवन मला सांग तू गंडवू नको डावीकडे उजवीकडे इकडे आहे तिकडे मला ह्या भागात मला काही नाही म्हणून लागला शिव गंडवायला मारदा नाही म्हणून सांगायचं रे आण तिकड वाढणार आहे हो तुम्हाला तुम्ही फक्त वडा ओलडून हा आणखी एक सांगायचं राहिल मेरा एक दोस्त आहे कृषी मे काम करता है बाटली दी आहे चिकल काढणे के वास्ते ते चिकल काढायचं पण एक बाटली आणली मी चिकल त्या चिकनात खाल मला गाळात कुठं ऋतून मरतो म्हणजे जर माझी पालखी इथं समाधी बांध माझी नको रे बाबा तुझी एवढी जत्रा मला नको जाताना कुठंत्र आता आंब्याचा चित्तचा करंजीचा पाला खातो कुठेतरी वगळीचं पाणी पितो घटा 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 वाट भरतो आणि निपाणी तुझी एवढी जत्रा नको रे बाबा मला नको दिनकर दिन हो तेच चार तुंबी आण मी काय करू अंघोळ कळा कर अंघोळ मला नको तुझे दारू मला नको तुझं मटण आणि पुन्हा तुझ्या गावाला आलो तर दुसऱ्या बाचा मी ठेव पण हो दिनकर रावती यात्रा झट मारायला आलो लवडायला म्हणून निपाणी तो बोंबल त्याच्याला आलो रे हवा